पुणे शहरातील कल्याणीनगर पोर्शेकार अपघाताची घटना ताजी असतानाच आणखीन एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुण्यात रॅश ड्रायव्हिंगमुळे आणखीन एक अपघात झाला असून यावेळी चक्क मुख्याधिकाऱ्यांनी एका वाहनाला धडक दिली. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनीच एका वाहनाला मागून ठोकर मारली. मुख्याधिकारी एन के पाटील यांना पोलिसांनी घरी जाऊन ताब्यात घेतलंय. दरम्यान मुख्याधिकारी पाटील यांनी मद्यपान केलं होतं का याची पडताळणी करण्यासाठी त्यांचं मेडिकल चेकअप केलं जात असल्याची माहिती आहे. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अख्ख अग्रवाल कुटुंब तुरुंगात असून शिवानी अग्रवाल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलीस तपासात अग्रवाल पतीपत्नीने ब्लड सॅम्पल हेराफेरीतील सहभागावर भाष्य केलंय. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत असून आता पुण्यातून आणखीन एक अपघाताची माहिती समोर आली आहे. पुण्यातील तळेगावमध्ये काल दुपारी हा अपघात झाला. मुख्याधिकारी पाटील हे स्वतःच त्यांची खासगी गाडी चालवत होते, त्याचवेळी अपघात झाला असल्याची माहिती समोर येते. सुसाट वेगात निघालेल्या एन के पाटलांनी समोरच्या चारचाकीला जोराची धडक दिली. ही ठोकर इतकी जोराची होती की धडक दिलेल्या वाहनाची त्या पुढच्या वाहनाला धडक बसली. त्यात दोन वाहनांचे नुकसान झालंय. सुदैवाने कोणालाही इजा पोहोचली नाही. मात्र अपघातानंतर मुख्याधिकारी स्वतःच्या घरी निघून गेले आणि स्वतःला घरात आतून कोंडून घेतलं. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच तळेगाव पोलीस काही वेळातच मुख्याधिकारी पाटील यांच्या घरी पोहोचले. पोलीस पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतील, त्यामुळे पाटलांनी आतून दार उघडलंच नाही. मात्र पोलीस जात नसल्याचं लक्षात आल्यावर शेवटी पाटलांनी दार उघडलं. मग पोलिसांनी त्यांना तपासासाठी ताब्यात घेतलं. आता पाटील यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. दरम्यान पाटील यांनी मद्यपान करून गाडी चालवली का याबाबतची माहिती वैद्यकीय तपासणीनंतरच समोर येईल. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.